चिंतवाईच्या आता दुसऱ्या पार्टकडे आपण वळूया. काल आपण याच्या अगोदरच्या स्टेपमध्ये स्टेप नंबर जी 18 होती त्या 18 स्टेपमध्ये आपण चेन व्हॉइसची जी रचना होती साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स याचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कशा पद्धतीने रूपांतर करायचं याचा अभ्यास आपण 18 स्टेपमध्ये 18 पायरीमध्ये केला. आता आपण पुढच्या काळांकडे वळणार आहोत. मित्रांनो मी स्टेप बाय स्टेप पुढे जातोय त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास देत जातोय त्याच्यामुळे तुम्हाला हा जो पार्ट आहे हा जो भाग आहे तो भाग अभ्यासणं अतिशय सोपं जाईल. मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेला आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असतो तर ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे वाक्याचा काळ लक्षात आला पाहिजे. वाक्याचा काळ जर आपल्याला लक्षात आला तर आपण वाक्य जे आहे ते वाक्य ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये अगदी सहज सोडू शकतो कारण त्या ठिकाणी रचना जी असते ती रचना सारखी असते. रचना फक्त काळानुरूप त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद बदलतात. कर्म घेतल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद काळानुरूप बदलतात आणि बाकीची सगळीच्या सगळी रचना तशी असते. म्हणजेच कर्माने उत्तरा सुरुवात त्याच्यानंतर काळानुरूप सहाय्यकारी क्रियापद त्याच्यानंतर वाक्यामध्ये असलेलं जे क्रियापद वाक्य आहे त्या वाक्याचं क्रियापद जे आहे ते क्रियापद तिसरं रूप त्याच्यानंतर कर्त्याच्या अगोदर बायची योजना आणि प्रथमा विभक्तीचं द्वितीय विभक्तीमध्ये रूपांतर हे तुम्हाला मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तरी सुद्धा परत या व्हिडिओमध्ये सांगतो. प्रथमा विभक्ती जी आहे त्या प्रथम विभक्तीला इंग्लिशमध्ये नॉमिनेटिव्ह केस म्हणतात. द्वितीय विभक्तीला इंग्लिशमध्ये ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतात. त्याच्यामध्ये आयचं रूपांतर मी मध्ये होतं, यूचं यू मध्ये, हिचं ही मध्ये, सीचं हर मध्ये, इटचं इट मध्ये, उईचं अस मध्ये, देचं देम मध्ये, रामचं राम, बाय राम, अ बॉय अ बॉय याच्यामध्ये मात्र आपल्याला काय करावं लागतं बाय हे प्रिपोजिशन त्या ठिकाणी लिहावं लागतं. मग वाक्याचा काळ लक्षात घ्यावा. वाक्याचा काळ लक्षात घेतल्यानंतर त्या ठिकाणी क्रियापद जे आहे ते क्रियापद अधोरेखित करावं. त्याचं क्रियापदाला टू हुम कोणाला आणि व्हाट काय असा प्रश्न विचारावा. टू हुम कोणाला आणि टू व्हाट व्हाट असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं ते वाक्याचं कर्म असतं. त्या कर्माने पॅसिव्ह व्हॉइसच्या उत्तराची सुरुवात करायची. त्याच्यानंतर योग्य ते काळानुरूप सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर मूळ क्रियापद तिसरं रूप घ्यायचं आणि त्या ठिकाणी तिसरं रूप घेतल्यानंतर कर्त्यामध्ये अशा पद्धतीने चेंजेस करून त्या ठिकाणी आपल्याला बाय हे प्रिपोजिशन वापरावं लागतं. मग आता ह्या ठिकाणी मी सेंटेन्सेस दिले मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आजचे जे काळ घ्यायचे आताचे ह्याच्या काळ घ्यायचे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ त्याला मी तुम्हाला सांगितलं होतं. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हटलं तरी चालतं, प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स म्हटलं तरी चालतं, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हटलं तरी चालतं. मग या ठिकाणी आपल्याला ह्या अपूर्ण वर्तमान काळामध्ये अपूर्ण भूतकाळामध्ये आपल्याला कर्म एकवचनी असेल तर इज बीइंग आणि कर्म अनेकवचनी असेल तर आर बीइंग ची रचना करावी लागते. इज बीइंग आणि आर बीइंग अपूर्ण भूतकाळामध्ये कर्म एकवचनी असेल तर वाज बीइंग आणि कर्म जर अनेकवचनी असेल तर वेअर बीइंग ची रचना करावी लागते. बरोबर. आणि त्या ठिकाणी इकडे जर कधी मी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एम बीइंग वापरावं लागतं. पण ते वाक्य तशा प्रकारचं वाक्य क्वचितच येतं. तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना त्या ठिकाणी काय करावं. प्रथमतः वाक्याचं कर्म शोधावं. कर्म शोधावं, काळ लक्षात घ्यावं, कर्म शोधावं. मग आय एम प्ले मी खेळतो आहे. काय खेळत आहे तर क्रिकेट या वाक्याचं कर्म आहे. मग त्या क्रिकेटने आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसच्या उत्तरांना सुरुवात करावी. क्रिकेटचा सी कॅपिटल येईल. क्रिकेट एकवचनीय म्हणून इज बीइंग. क्रिकेट इज बीइंग मूळ क्रियापद जे आहे प्ले त्याचं तिसरं रूप प्लेड. क्रिकेट इज बीइंग प्लेड बाय आयचं रूपांतर मी मध्ये होतं. क्रिकेट इज बिंग प्लेड बाय मी. दुसरं ही इज हेल्पिंग अस. अस द्वितीय विभक्ती त्याचे वाक्याची सुरुवात करताना त्याचं प्रथमा विभक्तीमध्ये रूपांतर होईल. मग असचं वी मध्ये रूपांतर होईल. मग वी या ठिकाणी वी अनेकवचनी आहे म्हणून इज बिंग आणि आर बिंग पैकी आपल्याला काय करावं लागेल. आर बिंग वापरावे. वी आर बिंग मूळ क्रियापद जे आहे हेल्पिंग त्याचं तिसरं रूप आपल्याला त्या ठिकाणी होईल हेल्प. वी आर बिंग हेल्प्ड बाय हिचं रूपांतर कशामध्ये होईल हिम बाय हिम.
दुसरा तिसरं माय फादर इज रीडिंग बुक्स माझे वडील वाचत आहेत काय वाचत आहेत बुक्स हे वाक्याचं कर्म मग बुक्सने आपण उत्तराला सुरुवात करूया बुक्स आणि एक क्वेश्चन आहे म्हणून इज बिंग आणि आर बिंग पैकी आपल्याला त्या ठिकाणी काय वापरायचं आर बिंग बुक्स आर बिंग मूळ क्रियापद रीड त्याचं तिसरं रूप रीड रेड रीड तेच स्पेलिंग तेच फक्त उच्चार बदल झाला रीड रेड रीड स्पेलिंग तिघीच्या तिघी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये V1 मध्ये V2 मध्ये आणि V3 मध्ये तिघी स्पेलिंग सारखंच राहतं फक्त उच्चार बदलतात बुक्स आर बी रेड बाय माय फादर त्याच्यानंतर आता अपूर्ण वर्तमान काळात इज आणि इज बिंग आणि आर बिंग वापरलं तर आता आपण अपूर्ण भूतकाळाकडे येऊया अपूर्ण भूतकाळ वापरणं सुद्धा सोपं असतं कर्त्यानंतर वाजवेअर कर्तव्य वाजवेअर प्लस क्रियापद प्लस आयएनजी प्रत्यय मी तुम्हाला परत एकदा सांगतो मित्रांनो ज्या वेळेला आपण व्हाईज बदलवतो त्याला व्हाईज बदलत असताना वाक्याचा का येणं महत्वाचं आहे मग या ठिकाणी पहा पास्ट कंटिन्युअस टेन्स अपूर्ण किंवा चालू भूतकाळ त्याला मी तुम्हाला सांगितलं पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणा त्याच्यानंतर पास्ट इम्परफेक्ट टेन्स म्हणा किंवा पास्ट प्रोग्रेस टेन्स म्हणा काही म्हटलं तरी सारखं चालतं मग आय वॉज टीचिंग देम मी त्यांना शिकवत होतो कोणाला देम त्यांना देम हे वाक्याचं कर्म म्हणजे आशी वॉज सर्विंग द फूड ती वाढत होती वाटत होती काय द फूड अन्न द फूड हे वाक्याचं कर्म वी आर ब्रिंगिंग बुक्स आम्ही आणत होतो काय आणत होतो बुक्स हे वाक्याचं कर्म मग त्या कर्माने काय करायचं आपल्याला उत्तराची सुरुवात करायची पॅसिव व्हॉइसची उत्तर सुरुवात मग देम इकडे येताना प्रथम व्यक्तीमध्ये काय होईल दे होईल दे अनेकवचनी म्हणून वेअर बिंग दे वेअर बिंग मूळ क्रियापदाचं तिसरं रूप टीचचं तिसरं रूप टॉट दे वेअर बिंग टॉट बाय आयचं रूपांतर मी मध्ये पुढचं वाक्य सी वॉज सर्विंग द फूड हे वाक्याचं कर्म द फूड एकवचनी म्हणून वॉज बिंग The food was being serving, this was served by Caesar Panther, her mother, first stop. तिसरं वाक्य वी आर ब्रिंगिंग बुक्स आम्ही पुस्तक आणत होतो मग काय आणत होतो बुक्स बुक्स वाक्याचं कर्म बी कॅपिटल बुक्स आणि क्वेश्चन म्हणून वेअर बिंग मूळ क्रिया तिसरं ब्रिंग ब्रॉड 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 बाय वी चं रूपांतर असं होतं शेवटी फर्स्ट ऑफ अशा पद्धतीने आपण अपूर्ण वर्तमान काळ आणि अपूर्ण भूतकाळ याचं व्हाईस बदलू शकतो मित्रांनो अपूर्ण भविष्यकाळाचं व्हाईस बदलत नाही त्याच्यानंतर पाहता सेंटेन्स आणि एक्झरसाईज आता ह्या ठिकाणी आपल्याला हे सगळेच्या सगळे वाक्य मी तुम्हाला उत्तर सांगतो तुम्ही त्या ठिकाणी वह्यामध्ये सगळेच्या सगळे वाक्य लिहायचे तर ते वाक्य चांगल्या पद्धतीने सोडून घ्यायचे आणि सराव करायचा आता मी उत्तर सांगतो त्या ठिकाणी क्रियापदांचे तिसरे रूप जे आहे ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने ऐकण्याचा प्रयत्न करायचा मी मग आय वॉज सॉल्विंग द सम्स मी सोडवत होतो सम्स गणित सोडवत होतो सॉल्विंग द सम्स द सम्स वाक्याचा कर्म मग सम्स वाक्याचा काळ भूतकाळ अपूर्ण भूतकाळ मग सम्स वेअर सॉल्व्ड बाय मी पुढचं वी वेअर सेलिंग कॅप्स आम्ही टोप्या विकत होतो काय विकत होतो कॅप्स कॅप्स हे वाक्याचं कर्म कॅप्स ने उत्तर सुरुवात केली अनेक वचने म्हणून वेअरबिंग कॅप्स वेअरबिंग सीएलचं तिसरं रूप सोल्ड कॅप्स वेअरबिंग सोल्ड बाय अस सूरज इज विनिंग द मॅच सर इज आहे 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 म्हणजे वर्तमान काळ क्रियापदाला आहे जे प्रत्यय म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ मग द मॅच हे वाक्याचं कर्म मग मॅच हे वाक्याचं कर्म एकवचनी आहे म्हणून आपल्याला त्या ठिकाणी इज बिंग वापरावं लागेल द मॅच इज बिंग विन्स तिसरं रूप ओन डब्ल्यू ओ एन द मॅच इज बिंग ओन बाय सूरज तिसरं वाक्य चौथं वाक्य बॉईज आर सिंगिंग अ व्हेरी ब्युटिफुल सॉन्ग मुलं गात आहेत काय गात आहेत अ व्हेरी ब्युटिफुल सॉन्ग हे वाक्याचं कर्म कॅपिटल उत्तरामध्ये उत्तर सुरुवात कॅपिटल लेटरने करायची अ व्हेरी ब्युटिफुल सॉन्ग अपूर्ण वर्तमान काय आहे म्हणून इज बिंग अ व्हेरी ब्युटिफुल सॉन्ग इज बिंग सिंग सँग सन सन तिसरं रूप एस यू एन जी मग अ व्हेरी ब्युटिफुल सॉन्ग इज सन बाय बॉईज पुढचं वाक्य महेश इज रायटिंग अ लेटर महेश पत्र लिहित आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान लिहित पूर्ण मग महेश इज रायटिंग अ लेटर अ लेटर इज बिंग रिटर्न बाय महेश अ लेटर इज बिंग रिटर्न बाय महेश पुढचं वाक्य सुनील वॉज थ्रोइंग वॉज म्हणजे भूतकाळ आणि आयएनजी प्रत्यय म्हणजे अपूर्ण मग अपूर्ण भूतकाळ मग सुनील फेकत होता काय फेकत होता द गार्बेज हे वाक्याचं कर्म मग द गार्बेज एक वचनी म्हणून वॉज बिंग गार्बेज वॉज बिंग थ्रू
thrown, THROWN, Madhagar Bay was being thrown by Sunil. पुढचं वाक्य, we were listening those songs, आम्ही ते गाणे ऐकत होतो, मग काळजीपूर्वक ऐकत होतो, those songs, अनेकवचन आहे, अपूर्ण भूतकाळ आहे, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी were being वापरावं लागेल, मग those songs were being listened, listened, listened by us. पुढचं वाक्य, they are eating mangoes, ते खात आहेत, ते खात आहेत. आर आहेत म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ, आर आणि आयजी. मग मँगोज हे वाक्याचं कर्म, मँगोज ने उत्तर सुरू करायची, एक कॅपिटल काढायचा, मँगोज अनेकवचनी म्हणून, अपूर्ण वर्तमान काळ म्हणून, आर बिंग मँगोज आर बिंग इट्स दिसलो इट एट इटर, मँगोज आर बिंग इटर बाय देम. पुढचं लता वाज सॉरी वाज अपूर्ण भूतकाळ, वाज आयजी प्रत्यय म्हणजे अपूर्ण किंवा चालू भूतकाळ. मग लता वाज सॉल्विंग ऑर प्रॉब्लम्स, मग ऑर प्रॉब्लम्स हे वाक्याचं कर्म, और प्रॉब्लम्स अनेकवचन म्हणून, अपूर्ण भूतकाळ म्हणून आपल्याला वेअर बिंग वापरावं लागेल, और प्रॉब्लम्स वेअर बिंग सॉल्व बाय लता. पुढचं प्रमोद इज हेल्पिंग हर, आता हेल्पिंग हर, हर ही द्वितीय आहे, उत्तरात कर्मणी कर्म वाक्यात करताना हरचं प्रथम विभक्ती रूपांतर होईल सी, मग सी सी ने आपण उत्तरास सुरुवात केली तर आपल्याला त्या ठिकाणी काय वापरावं लागेल, वर्तमान काळ म्हणून सी इज बिंग हेल्पड, सी इज बिंग हेल्प बाय प्रमोद. अशा पद्धतीने मित्रांनो सगळ्याच्या सगळ्या वाक्य जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा. हे नियम सगळ्या वाक्यांच्या सगळ्या काळांच्या वाक्यांमध्ये सारखेच आहेत. आता याच्यानंतरचा जो काळ आहे, याच्यानंतर जे तीन काळ जे आहेत ते तीन काळ आम्ही तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये 20व्या स्टेपमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स हे शिकवणार आहे स्टेप नंबर 20 मध्ये. तर मित्रांनो माझं चॅनल जे आहे ते चॅनल निश्चितपणे सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपले मतं निश्चितपणे नोंदवा. धन्यवाद.